हमारे जीवन में मम्मी पापा के साथ दादा दादी या नाना नानी का महत्वपूर्ण स्थान होता है। पहले बच्चे अपने दादा दादी या नाना नानी के सुनाए कहानियां सुने बगैर सोते नहीं थे। उनका प्यार दुलार सभी अलग रहता था, मगर अब ये नजारा बदलते नजर आ रहा है। अब ज्यादातर बच्चों को ये प्यार नहीं मिलता है। कहानियां तो अब सिर्फ गूगल पर पढ़ी या सुनी जाती है। इस वजह से आज के बच्चों को दादा दादी नाना नानी का महत्व या प्यार नहीं पता। इसलिए शहर के सत्य साई कॉन्वेंट की ओर से स्कूल के बच्चों के लिए स्कूल में आज ही आजुबा दिन मनाया गया। इस दिन स्कूल में बच्चे स्कूल में अपने दादा दादी या नाना नानी के साथ पहुंचे और कुछ समय उनके साथ बिताया। सभी दादा दादी और नाना नानी अपनी पोते के साथ गानों के धुन पर थिरकते नजर आए। खरतर तीन पिढ्यांचा हा संगम या ठिकाणी दिसतो आहे आणि आज आपण बहुतांश घरी बघतोय की आजी आजोबा असणारी घर फार कमी दिसतात आणि त्याचा परिणाम असा होतो की जे संस्कार आपण आपल्या पिढीपासून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो ते काम कुठेतरी थांबलंय अशी खंत आज या निमित्तानं मला वाटते। पण ही सगळी मुलं फार लकी आहेत। त्याचं कारण असं आहे की यांच्यासोबत त्यांची आजी आजोबा आहे, म्हणजे खऱ्या अर्थाने त्यांच्यासोबत संस्काराची खाण आहे। यदि संस्कार देणे है तो मम्मी पापा तो देते ही है, लेकिन उनकी जड़े मजबूत हैं उनके ग्रैंड पेरेंट्स। तो उन्हीं संस्कारों को मजबूत बनाने के लिए स्कूल ने एक प्रोग्राम आज ऑर्गेनाइज किया है कि उनकी स्पेशलिटी हम उन्हें बता सके, उनको आज हम उन्हें महत्व देके आज के जनरेशन को उनकी जड़ों को मजबूत कराने की सीख हम दे सके। इसी उद्देश्य से आज ये प्रोग्राम का नियोजन किया गया है। इस प्रोग्राम में 100 से ऊपर दादा दादियों का पार्टिसिपेशन है और बच्चे हमारे नर्सरी से KG 2 और फर्स्ट और सेकंड स्टैंडर्ड के बच्चों का के पेरेंट्स को हमने आमंत्रित किया है। अच्छा, जो कार्यक्रम श्री सत्य साई कॉन्वेंट मध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तो एक युनिक अशी थीम म्हणा किंवा एक वेगळी कल्पना आजच्या कॉन्वेंट मध्ये आपल्याला दिसते की आजी आजोबा काय असतात ना आपल्या लाईफमध्ये किंवा आपल्या आयुष्यात, ते आज खरं अर्थाने मुलांना कळणार आहे। कारण कुठलीही गोष्ट आत्ताच्या जनरेशनमध्ये कुठलीही गोष्ट जर करायची असेल तर मुलं लगेच गुगल करतात किंवा व्हॉट्सअप करतात किंवा यूट्यूबवर सर्च करतात, पण ते बघणं आणि ते त्यातून शिकणं आणि प्रत्यक्ष अनुभवाचे बोल असणं ते आजी आजोबांकडनं आपल्याला मिळतं। कारण जुन्या ज्या गोष्टी असतात ते आता सगळे म्हणजे काय म्हणतात हरवत चाललेले आहेत, विसरत आहेत मुलं, पण जुन्या काळात ते लोकं व्हॉट्सअप यूट्यूब नसताना सुद्धा कसे आपला जीवन प्रवाह कसा चालवायचे तर ते खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या मुलांसाठी की आपल्याकडे गॅजेट नसताना सुद्धा आपण आपल्या लाईफमध्ये कसं पुढे जाऊ शकतो किंवा अजून काय काय करू शकतो ते तर आपले जे आजी आजोबा असतात ते आपल्याला सांगू शकतात। आई वडील तर नेहमीच पाठीशी असतातच, पण त्यांनाही घडवणारे हे आपले आजी आजोबा असतात। तर आई बाबांकडनं किंवा आईवडिलांकडनं आपण जे शिकतो त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने आपण आजी आजोबांकडनं शिकू शकतो हे आज मुलांना कळणार आहे। या गोष्टीचा मला खूप आनंद आहे आणि छान वाटतं की मीही या प्रसंगात किंवा या फेस्टिवलमध्ये किंवा या कार्यक्रमात उपस्थित आहे।